राज्यभरातील गायरान जमिनीवरच्या अतिक्रमण कारवाईनंतर राज्य सरकार आता या कारवाईवरती ठाम आहे। महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टात तशी माहिती दिली आहे। गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना पुन्हा नव्याने नोटीस बजावण्यात येणार आहे। या नोटीशीला 30 दिवसात उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येईल असं राज्य सरकारने सांगितलं होतं। मात्र कारवाई 60 दिवसांनंतर सुरू करण्याची सूचना आता हायकोर्टाने दिली आहे। मुंबई हायकोर्टात या प्रकरणी सुमोटो याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे